यमगरनीत बुद्ध जयंती निमित्तानं भारतीय बौद्ध महासभेद्वारे प्रबोधन कार्यक्रम संपन्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून या वर्षी देश व विश्वात आदरणीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध जयंती साजरी करण्यात आली त्यानुसार भारतीय बौद्ध महासभेच्या बेळगाव जिल्हा महासचिव आयोग महेश धम्मरक्षित यांच्या नियंत्रणाखाली बेळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध कार्यक्रमाचे नियोजन केले होते यामध्ये यमगरने ते महिलांच्यासाठी संगीत खुर्ची व लिंबू चमच्या खेळाचे तसेच लहान मुला विविध स्पर्धेचे आयोजन केले होते तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या शाल पुस्तक सन्मान चिन्ह व गुलाब पुष्प देऊन माजी ॲडिशनल एस पी डॉक्टर अरविंद घट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे बेळगाव जिल्हा महासचिव महेश धम्म कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले भारतीय महासभा बेळगाव जिल्हा मुख्य संघटक प्राध्यापक अनिल मसाळे यांनी बौद्ध पौर्णिमेचे महत्व आणि भारतीय महासभेचे ध्येय व उद्दिष्ट सांगितले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असताना डॉक्टर अरविंद घट्टी सर म्हणाले की समाजातील शोषित वंचित पीडित गरजू विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीची मदत आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करू आणि शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याही अडचणी असतील तर त्यांना वैयक्तिक मदत करू असे मत व्यक्त केले यावेळी मंचावर भारतीय बौद्ध महासभेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष प्राचार्य अनिल प्रधान कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अनिल सिद्धेश्वर बेळगाव जिल्हा मुख्य संघटक प्राध्यापक अनिल मसाळे कोषाध्यक्ष डॉक्टर उमेश बुद्धाचार्य समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष एच जी कांबळे कागल तालुकाध्यक्ष सातप्पा कांबळे निपाणी तालुकाध्यक्ष महेश पडलिहाळकर संस्कार विभाग प्रमुख नरजित विठे उपाध्यक्ष सदाशिव तराळ उपस्थित होते सूत्रसंचालन प्रमोद कांबळे यांनी केले तर आभार विजय कांबळे यांनी मानले याप्रसंगी यमगर्णी कमिटीचे पदाधिकारी पंडित कांबळे वसंत कांबळे परशुराम कांबळे संजय शितोळे सतीश कांबळे धम्मजित कांबळे संदीप कांबळे ऋतिक जिरगे राहुल जिरगे सुमित देवदास शुभम जिर्ये, तेजस कांबळे संगजित कांबळे सनी कांबळे प्रवीण कांबळे प्रणव कांबळे बबन कांबळे दिलीप कांबळे तानाजी चौगुले, मधुकर चौगुले, महादेव आसादी पंडित आसादी व माता रमाई व सावित्रीमाई महिला मंडळाच्या सर्व महिला इत्यादींनी सहकार्य केले